Hello students, welcome to our mathematics class. Our today's topic is practice set 2.1. In this lecture we complete practice set 2.1 example number 9 and 10. So observe the video carefully. These two examples are very important examples. Ninth example, here we draw figure and write down the example. In figure, M is midpoint of QR, angle PRQ is equal to 90 degrees. Then prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. हे आपल्याला प्रूव करायचे. आता इथे आपल्याला दोन राइट अँगल ट्रायंगल्स दिसतील. ट्रायंगल पी आर क्यू हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल पी आर एम हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे, आपण ट्रायंगल पी आर एम ह्या ट्रायंगलचा विचार करूया. सोल्यूशन, इन ट्रायंगल PRM, angle PRM is equal to 90 degree. By Pythagoras theorem, PM square is equal to PR square plus RM square. Therefore, PM square minus PR square is equal to RM square. इकडे लक्ष द्या, इथे बघा PM square minus 4PM square minus 3PR square आहे. तर आपण इथे काय केलं, ह्या पद्धतीने काय करतोय आपण, प्रूव काय करायचं आहे त्याप्रमाणे आपण उत्तर शोधत जाऊ. इथे दिस इज स्टेटमेंट नंबर 1. आता दुसरा ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल पी आर क्यू, एंगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम, पी क्यू स्क्वेर इज इक्वल टू पी आर स्क्वेर प्लस क्यू आर स्क्वेर. आता क्यू आर स्क्वेर आपण कसं लिहू शकतो, क्यू आर कसं लिहू शकतो, आर एम प्लस एम क्यू. देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट आर एम प्लस क्यू एम ब्रॅकेट स्क्वेअर रीजन आर डॅश एम डॅश क्यू. आता आर एम आणि एम क्यू और क्यू एम हे कसे आहेत, इक्वल, बिकॉज एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट क्यू आर. देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट आर एम प्लस आर एम ब्रॅकेट स्क्वेअर. राईट डाऊन द रिझन, एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. आर एम प्लस आर एम दॅट इज 2 आर एम. Therefore, PQ square is equal to PR square plus 2RM bracket square. आता 2RM bracket square आहे, जर ब्रॅकेट काढला तर काय येईल. Therefore, PQ square is equal to PR square plus 4RM square. आता स्टेटमेंट नंबर 1 बघा. आर एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आता आपण आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 × पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ह्याला रिझन काय येणार आहे, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. आता हे ब्रॅकेट काढूया. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4
पीएम स्क्वेअर मायनस पी आर फोर पी आर स्क्वेअर ह्या फोर ने ब्रैकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण काय केलं मल्टीप्लाय केलं. आता इथं पी आर स्क्वेअर मायनस फोर पी आर स्क्वेअर हे लाईट टर्म्स आहेत, मग काय होईल प्लस वन मायनस फोर मायनस थ्री, मग काय लिहू आपण देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू फोर पी एम स्क्वेअर एज इट इज मायनस थ्री पी आर स्क्वेअर. इथं आन्सर आलाय प्रूव दॅट काय सांगितलं होतं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू फोर पी एम स्क्वेअर मायनस थ्री पी आर स्क्वेअर. अंडरलाईन द आन्सर. इकडे लक्ष द्या, इथं प्रत्येक स्टेप्स आपल्याला काय माहिती दिली त्यानुसार सोडवत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यावेळेला आपल्याला उत्तर मिळणार आहे. जिथपर्यंत येते तिथपर्यंतचे स्टेप्स हे सोडवत जायचे आणि ज्या वेळेला तुम्ही स्टेप्स लिहित जाल त्यावेळेला तुम्हाला उत्तर काय असेल क्लूज आपल्याला मिळत जातात. हे एक्झाम्पल वहीमध्ये पूर्ण करायचे. टेंथ एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.1. दिस इज अ लास्ट एक्झाम्पल. Walls of the two buildings on the either side of the street are parallel to each other. हे स्ट्रीट काढलेलं आहे, ह्या स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला दोन असे पॅरेलल बिल्डिंग्स आहेत. दिस इज अ फर्स्ट बिल्डिंग. आय ड्रॉ अनदर बिल्डिंग. अ लॅडर ऑफ 5.8 मीटर लॉंग. एक लॅडर बघूया, याची हाईट किती आहे 5.8 मीटर. Long is placed on the street such that its top, म्हणजे लॅडरचा टॉप, just reaches the window of a building at the height of 4 meter. हे जे 4 meter height वर हा window आहे तिथं ते पोहोचेल जर आपण ह्या पॉइंट मधून ठेवलं तर. बघूया त्या पॉइंट मधून हे ठेवलं तर काय होतं, इथं हा पोहोचतो. बरोबर आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. हा लॅडर टर्न केला आणि आपण इकडे लावलं ह्या बिल्डिंगच्या विंडोला. त्याची हाईट किती आहे, इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4.2 मीटर. ह्याची हाईट किती आहे 4.2 मीटर ह्या बिल्डिंगच्या विंडोची हाईट. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट म्हणजे ह्या रस्त्याची रुंदी, विड्थ किती आहे ह्या स्ट्रीटची. हा असा सरळ रस्ता मध्ये आहे, हा आपण इथं एवढाच दाखवलाय, हा असा नाहीये, हा सरळ रस्ता आहे त्याची विड्थ. असं ह्या सगळे असे बिल्डिंग असतील दोन्ही बाजूनी, आपण एक एक बिल्डिंग घेतलंय आणि हा थोडासा रस्त्याचा भाग घेतलेला आहे. मग ह्या रस्त्याची विड्थ काढायची आहे, अशी विड्थ हा मध्ये हा पूर्ण रोड आहे, त्याची विड्थ काढण्यासाठी हा एवढाच रस्त्याचा भाग मी इथं दाखवलेला आहे. ठीक आहे. आता हे सेगमेंटने आपण फिगर काढणार आहोत. हे असं प्रत्यक्ष काढायचंय का नाहीये हे फक्त लक्षात येण्यासाठी होतं. आता सेगमेंटने मी फिगर दाखवते ते बघा. हा इथपर्यंतचा सेगमेंट, इथून आपण काय केलंय, हा स्ट्रीटचा भाग दाखवलाय, ही बिल्डिंग त्याच्या विंडो पर्यंतच काढलाय, हाईट किती आहे 4 मीटर आणि लॅडर दाखवलंय. हे सगळे सेगमेंटने दाखवलंय, इकडे पण दाखवलंय तसंच. आता हे बिल्डिंग आणि हे सगळे काढून टाकूया. दिस इज अ विड्थ ऑफ स्ट्रीट. नेम द फिगर पी क्यू आर एस. हे कसे असतात, बिल्डिंग आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू रोड ऑर अ स्ट्रीट. आता आपण इथं जे मेजरमेंट्स दिले तेही लिहूया. पी क्यू ची हाईट किती दिली आहे 4 मीटर, 5.8 ही लॅडरची हाईट आहे, इकडं पी आर इज अ लॅडर, सेम लॅडर आर टी दोन्हीची हाईट काय आहे सेम आहे. हे जास्त
एंगल चेंज झालाय त्यामुळे इथं असं दिसताना दिसतंय, पण पी आर अँड आर टी आर द सेम. एस टी इज द हाइट ऑफ द सेकंड बिल्डिंग विंडो. हे सगळं जे एक्सप्लेनेशन आपण दिलंय ते लिहायचं आहे. क्यू एस बी द स्ट्रीट. पी क्यू हे क्यू एस हे काय आहे, विड्थ ऑफ द स्ट्रीट. पी क्यू अँड एस टी आर द टू बिल्डिंग्स ऑन द आयदर साइड ऑफ द स्ट्रीट. या स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला आहेत. आर पॅरलल टू इच अदर रिस्पेक्टिवली ऍट पॉइंट पी अँड टी विथ द विंडोज ऑफ टू बिल्डिंग रिस्पेक्टिवली. पी आर अँड आर टी आर द हाइट्स ऑफ लॅडर. नाउ इन ट्रायंगल पी क्यू आर, एंगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by Pythagoras theorem, PR square is equal to PQ square plus QR square. Now substitute the values. Therefore, 5.8 square is equal to 4 square plus QR square. हा 4 square इकडे नेलं तर काय होईल, minus 4 square. 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मग काय होईल त्याचे फॅक्टर्स, ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. त्याप्रमाणे इन फर्स्ट ब्रॅकेट 5.8 प्लस 4, इन सेकंड ब्रॅकेट 5.8 मायनस 4 इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर. देअरफोर 9.8 इंटू 1.8, पहिला ॲडिशन 9.8, 5.8 मायनस 4 1.8 इज इक्वल टू क्यू आर. ह्याचे इथं फॅक्टर्स काढूया, जर मल्टिप्लिकेशन केलं तर परत स्क्वेअर रूट काढणं जास्त त्रासदायक जाईल, त्यापेक्षा आपण आधी फॅक्टरायझेशन करूया. 0.2 इंटू 49 आणि 0.2 इंटू 9. 0.2 इंटू 49 हे कशाचे फॅक्टर, 9.8 चे. 0.2 इंटू 9 कशाचे फॅक्टर, 1.8 चे. आता क्यू आर काढायचंय, स्क्वेअर रूट काढायचंय, त्यावेळेला 0.2 एकदाच येणार आहे. 0.2 इंटू 49 स्क्वेअर रूट 7, 9 स्क्वेअर रूट 3. Therefore, QR is equal to 0.2 into 7 into 3 is equal to 4.2 meter. 7 3 is 21, 2 is 42 decimal point after one digit, 4.2 meter. जसं क्यू आर काढलंय तसंच ह्या ट्रायंगल आर एस टी मध्ये आपल्याला आर टी माहित आहे, एस टी माहित आहे, आर एस काढायचं आहे. सिमिलरली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर एस. जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल आर एस ची व्हॅल्यू किती येणार आहे, 4 येणार आहे. हे पण तुम्ही काढणार आहात, मी तर डायरेक्ट घेतलेलं आहे, पण तुम्ही ते करायचं आहे. आता विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू क्यू आर प्लस आर एस. विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू क्यू आर प्लस आर एस. 4.2 प्लस 4 इज इक्वल टू 8.2 मीटर. दॅट इज अ विड्थ ऑफ स्ट्रीट. कम्प्लीट दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक. इथं आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 कम्प्लीट होत आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 नाही आहे आता. आपण प्रॉब्लेम सेटमधले काही एक्झाम्पल्स मी सोडून देणार आहेत, काही तुम्हाला होमवर्कला देणार आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. Thank you.